नमस्ते, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर आज आपण बनविणार आहोत उन्हाळा स्पेशल कच्च्या कैरीचा गोड आंबा किंवा आमटीसुद्धा म्हणू शकता। खायला खूपच चटपटीत वाटते ही आमटी आणि अगदी 8 दिवस टिकते। एकदा बनवा आणि 8 दिवस खायची। बनवायला खूपच सोपी आहे, अगदी 5 मिनटात तयार होते। तर उन्हाळ्यामध्ये भाज्या खाण्याचा कंटाळा येतो किंवा तोंडाची चव जाते, भाज्या खाण्याची इच्छा होत नाही आणि भाज्या अवेलेबलसुद्धा नसतात उन्हाळ्यामध्ये, तर आपण अशा प्रकारे कच्च्या कैरीची आमटी किंवा गोड आंबा बनवून खाऊ शकतो जेवणामध्ये। तर हे बघा, मी कच्च्या कैरी घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता एका कढईमध्ये थोडं तेल गरम केलेलं आहे आणि आमरे टाकलेलं आहे, ठेचलेलं लसूण, 1 छोटा चम्मच जिरा, 1 छोटा चम्मच मोहरी आणि मेथी दाणा आहे 1/2 छोटा चम्मच। आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, लसणाचा थोडा कलर चेंज होईपर्यंत। तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास प्लीज मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता। तर यामध्ये मी टाकलेलं आहे चवीनुसार 1/2 छोटा चम्मच मीठ, तिखट आणि थोडीशी हळद। त्यानंतर हे पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर आपण इथे टाकूया, हे बघा कच्च्या कैरीचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत मी, ते टाकायचे आहे। त्यानंतर आपण इथे टाकूया 1/2 ग्लास पाणी आणि 1/2 कटोरी गूळ टाकायचं आहे। तुम्ही गुळाऐवजी यामध्ये साखरेचा सुद्धा वापर करू शकता, पण गुळाची आमटी खूप छान वाटते, टेस्टी वाटते। आता आपल्याला मंद आतेवर 10 मिनटं शिजू द्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे, झाकून ठेवायचं आहे आणि 10 मिनटं शिजू देऊया। तर हे बघा, आपली कच्च्या कैरीची आमटी गोड आंबा तयार झालेला आहे। बघा, दिसायलाच किती छान मस्त दिसत आहे आणि खायलासुद्धा खूपच छान चटपटीत वाटतो। तर गॅस बंद करूया आपण आणि गरमागरम गोड आंबा आमटी सर्व करूया। ही जी आमटी आहे तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता, खूप छान वाटते। तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा फ्रेंड्स आणि आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आवडली असल्यास। चॅनलवर नवीन असल्यास अशाच न्यू पारंपरिक आणि झटपट होणाऱ्या हेल्दी रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। साईडला बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा आणि पुन्हा एकदा वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद। अशाच प्रकारे नेहमी बघत रहा मराठी किचन विथ मनीषा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका टेस्टी हेल्दी आणि झटपट होणाऱ्या रेसिपी।